ट्रेन आल्यावर ट्रेन मध्ये बसू आणि दाखवू कसं काय पुढे। सध्या तर COVID-19 साठी आम्ही ITBCR आमचा सबस्क्राइबर आहे वाटतं, सबस्क्राइब कर भाई। सध्या तर COVID-19 मुळे आम्ही RT-PCR करून ठेवले, आता बघूया इथे लागते ती गरज लागते का वाटत तर नाही। काल कविताचे एक काका कर्नाटक हे बॉर्डरला येतं गोव्याच्या, तर तिकडे लागू शकतं आपल्याला। पण आता तर सध्या तर काय वाटत नाही, पुढचे अपडेट देऊ पुढे पुढे ब्लॉगमध्ये, त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल। चला मग आता ट्रेन आल्यावर भेटू। ट्रेन आली आहे गाईस, ही बघा मत्स्यगंधा एक्सप्रेस। गाईज फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि आता ट्रेनमध्ये बसलो आहे। आणि आता ट्रेन चालू झालेली थांबली थांबणार थोडा टाइम थांबेल। आणि ठाणा स्टेशन आहे हे, हार्डली 5 मिनिटंच थांबली ट्रेन, कसं वाटलं खूप टाइम थांबली। आणि चला मग जर्नी बिगेन्स, मस्त गावी जाऊ धमाल करू। तसं काय झालं तुला टेन्शन मध्ये? टेन्शन नाही, बॅग सेटल थोडं सेटल तर होते आधी, बॅग कुठे ठेवते ही बॅग कुठे ठेवते। आम्ही 6 जण
कविताने झोल केलाय सीटचा आणि आम्ही दोन्ही विंडो सीटवर बसलोय. आम्ही दुसऱ्याला दिला, आम्ही आमची सीट वरची दुसऱ्यांना दिली आणि आम्ही खाली बसलो. आम्ही आमची सीट दुसऱ्यांना दिली, झोपताना आम्हाला वरची सीट आमची घ्यावी लागेल. बाकी तर काय नंतर तर नंतर झोपतानाची वेगळी गोष्ट आहे. संध्याकाळी तर आम्ही मस्त खिडकीची मजा घेतोय आणि हा व्ह्यू बघा इकडून ऑसम. पाऊस पडतोय मस्त, म्हणजे कोकणात आणि या साईडला पुढे पुढे आल्यावर हीच मजा आहे. म्हणजे सगळं जे इकडचे पुढे पुढे जे व्ह्यू आहेत ना ते बघण्यातच मजा आहे खरी. मस्त व्ह्यू आहे, मजा येते. मी तर फर्स्ट टाइम चाललो आहे, एक्सायटेड आहे खूप. फर्स्ट टाईम नाही, गणपतीमध्ये फर्स्ट टाईम चाललो आहे. तर गणपतीतला पाऊस पण ऐकलंय की खूप जोरदार असतो आणि गणपतीची धमाल गावी खूप वेगळीच असते. तर ती अनुभवेन आणि तुमच्यासोबत शेअर पण करेन, तुम्हाला पण सगळं दाखवेन, एकूण एक गोष्ट दाखवेन, त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघत जातो आहे ना. कोणतरी हसते, दीपिका हसते वाटत. ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे इन डिटेल तुम्हाला समजेल गावची मजा काय असते है ना. बघूया कारवारला कुठे कुठे फिरवतात कविता है ना. मला तर काय माहीत नाही, मी मानव ना फिरवणार तिला. नदीमध्ये घेऊन जाऊन ढकलणार वाटत. आमच्या घराजवळच किती ग्रिल आहे, आमच्या घराच्या बाहेर बोलशील की बस इथेच मोठा या काहीच. आम्ही आता चहा पितोय, रेडी मिल चहा इथे आणि कविताचे बाबा पण आले आहेत. बाबा आले आहेत, दीपिका तर आहेच मगासपासून आपल्यासोबत. आणि आता आम्ही मानगाव क्रॉस केलंय असं. तर कारवार सकाळी येणार आहे, ट्रेन फास्ट एक्सप्रेस. कविता मजा येते, मजा येते. दोन जणांच्या सीटवर चार जण टाइमपास करतोय. तुमचा प्रसादचा फोटो नाही आहे? हां तुझा नाही ना? नाही येतोय ना, मी आहे ना इथे आहे. काळोख असल्यामुळे आम्हाला खालून फ्लॅश मारावं लागतंय. गाईज आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही आता कारवारला पोहोचणार आहे सकाळी. कविता इथे आम्ही एकदम टॉप ऑफ द वरती झोपायला आलो आहे. तर कविताची सीट इथे माझी या साईडला आहे आणि आता आम्ही झोपणार. आवाज कसले येतात हा सकाळपासून? आम्ही मस्तपैकी बसलेलो, खूप साऱ्या गप्पा मारल्या, मजा आली. तर आता सकाळी 4 वाजता कारवार स्टेशन येणार आहे. तर तेव्हा दाखवू कविता गणपती आणायचा वगैरे आपण सेकंड ब्लॉकमध्ये करूया. हा ब्लॉक उद्या सकाळी कारवार पोहोचल्यावर बंद करून टाकू, एंड करून टाकू. आता काय रात्री काय दाखवणार का आहे नाही असं. आता काय आम्ही लाईट पण सगळं जेवलो बिवलो मस्त, घरूनच चपात्या वगैरे सगळ्या आणलेल्या, पैशाच्या मम्मीने सगळ्या चपात्या आणलेल्या. तर ते खाऊन मस्त लवकर उठायचं सकाळीच्या. आता आम्ही मडगाव स्टेशनला पोहोचलो आहोत. पप्पा हे बघा मडगाव, रात्रीचे किती वाजले, 3:30 वाजले. पावणे 4 वाजायला आले आणि मडगाव स्टेशन पूर्ण खाली आहे. आम्हीच फक्त आले, प्रसाद तर झोपला आहे, झोपला नाही जागा आहे, बसलं आहे. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आता पोचलोय मडगाव स्टेशनला. ट्रेन जरा थांबली आहे स्टेशनवर आणि आम्ही आता सकाळचे वाजलेत 4:15. अजून 1 तास आहे ना आपल्याला बाबा? 1 तास. हां तर अजून 1 तास आहे आपल्याला कारवारला पोचायला. मडगाव स्टेशनचं बोर्ड आहे इथे. गाईज आमची ट्रेन आता थांबलेली आहे मडगाव स्टेशनला, कारण समोरून एक ट्रेन पासिंग व्हायची होती. ही स्पेशल ट्रेन आहे,
मुंबईला जाणारी आहे ना, गणपती स्पेशल ट्रेन आहे जी काल आलेली मुंबईला म्हणजे गावाला जायला, आणि आता चालली आहे मुंबई साईडला गणपती स्पेशल. नाही तर अर्धा तास झाला तरी थांबली, अर्धा तास झाला थांबली तर बघू कधी निघते. वाजले सकाळचे 4:15, साडेतीनपासून थांबते ना बाबा, 3:30 वाजल्यापासून थांबली आहे ट्रेन. बघू किती वाजता पोहोचते, अजून 1 तास तरी लागेल, 1 तास लागेल. तर 4:15-5:30 वाजेपर्यंत आपण पोहोचू, बघू मग तेव्हा जाऊन दाखवू कारवर. गाईज आता मडगाव स्टेशनवरून ट्रेन निघाली आहे, मडगाव स्टेशनवरून निघाली आहे ट्रेन फायनली. कारवार आहे 1 तास. गाईज फायनली आम्ही कारवार स्टेशनला पोचलोय. आता वाजले सकाळचे 5:30. आता इथून कविताच्या घराचा डिस्टन्स आहे 1/2 आवर, 1/2 hour 45 minutes. गाडी कविताच्या वडिलांनी मागवली आहे तर ती येते, आणि मग तिथून आपण घरी जाऊ, आणि मग नंतर गणपती आणायला जाऊ, है ना. तर फर्स्ट टाईम चाललो मी कविताच्या घरी, बघूया आता कसं आहे. आमचं पण अंतर सेम आहे, म्हणजे पुढ्या स्टेशनपासून 1/2 तास 1/4 तास लागतो. आता बघूया, स्टेशन तर मस्त आहे, कारवार स्टेशन दाखवतो तुम्हाला. आता रात्री काय दाखवणार, सगळी स्टेशन गावची इकडची सेमच असतात. कविता दाखवते स्टेशनचा. कारवार स्टेशनचं हा टेस्ट चालू आहे. हे बघा इथून पळायचं, सिंह आला. हे बघा इथून RT-PCR टेस्ट केली नसेल ना तर कारवार स्टेशनवरून इथून तुम्ही पळू शकता. ही बेस्ट जागा आहे, तिथे टेस्ट होते आणि इथून तुम्ही पळून बाहेर डायरेक्ट बाहेर निघू शकता. कविता जाऊन पण दाखव, कविता दाखव जाऊन. RT-PCR केलं आहे सो मी काल RT-PCR केलं तू? येस मॅडम आहे रिपोर्ट, आता आम्ही दाखवणार आणि जाणार आहे. काय कॉन्फिडंट आहे आहेच ना, आता आहे तर आहे ना, तूच काढलेस ना आहेत ना. आता बोलशील मला नाही आहे. नाही नाही आम्ही काढले RT-PCR टेस्ट इथे काढू घेते दिसत ना, आम्ही काढले RT-PCR टेस्ट तर आम्हाला इथून जायची काही गरज नाही, आम्ही तिथूनच जाऊ. इथून एवढ्या बॅगा घेऊन रिस्की आहे सगळं, ते स्लिपरी आहे सगळं शेवाळ आहे. पण तुम्ही काढली मोस्ट ऑफ काढूनच या, नाही काढली तर असे प्रॉब्लेम फेस करायला, उगाच प्रॉब्लेम नको इन टायमाला. तर सगळी तयारी करून आलेलं बरं आहे ना. चला गाईज फायनली आता आम्ही गावाच्या इथे पोचलो आहे, आता राईट मारून पुढे आपण एंट्री करणार आहे. सगळे टेम्पोमध्ये बसले पाठी, आणि हे बघा हा वाला राईट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं. वट्टेगाळी मंदिर आहे, हे मंदिर आहे वट्टेगाळी, इथून जायचं आहे आतमध्ये आहे ना. Thank you.
आम्ही पोहोचलो आहोत. ये आमचं घर आहे, बॅक साइड आहे. आजी सांभाळून या तिकडे यार पाहिजे तिकडे. आजी आजी कस वाटत तुम्हाला सगळेजण आले इथे चांगले इथे. तर गाईज हे होतं कविताचं घर. कविताने दाखवलं असेल तर तुम्ही आता सगळेजण झोपले. आम्ही सकाळी झोपलेले. आम्ही दाखवू आता आज दिवसभराचा व्हिडिओ. तुम्हाला कालपासून आजपर्यंत बघा, एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण तुम्हाला दाखवलंय. हा फुल ट्रेन जर्नी दाखवली आणि इथे येईपर्यंत दाखवले. आता इथे गणपती आणायला जाऊ ते तर आम्ही दाखवू. काय बाबा मजा आली ना? मजा आली. बाबांनी पण खूप मजा केली. तर आता आले तर आता सगळेजण झोपले तर बाकीचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये. तर आता आम्ही इकडेच हा व्हिडिओ एंड करतोय. तर दीपिका गौरव सगळे आता स्टे ट्यून. बाबा आणि तिकडे आजी आहेत. नाही कविताचं घर आहे एकदम. तिकडे नदी पण आहे ना खाली? नदी खाली नदी आहे तर आम्ही तुम्हाला नंतर दाखवू नदीवर जाऊ. खूप काय तर ते बघायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.